भाजपात येऊन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नुकसान झाल्याची सडेतोड प्रतिक्रिया भाजपा नेत्या आणि माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दिली आहे. नांदेड लोकसभेत भाजपाचा पराभव झाला. या पराभवाचे अशोक चव्हाण कारण असल्याचे मत काही राजकीय विश्लेषकांनी केले आहे. यावरती बोलताना माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी अशोक चव्हाण यांची पाठराखण केली आहे. कुठले विषय असो, मी माझं मत कधीच कुणाला घाबरून व्यक्त करत नाही. नुकसान होतं त्यामुळे माझं पण काय हरकत नाही. एखादा तरी माणूस खोटं बोलतो. आता तुम्हाला हे सांगितलं का कोणी? नाही. भाजपमध्ये कसं असतं, राजकारणामध्ये नेत्यांच्या भोवती नेहमी खुशमस्करे असतात. ते खुशमस्करे आपले साहेब किती छान आपसे साहेब किती मोठे, त्या गोष्टीचं दोन्ही बाजूनी हे करतात, विचार करतात. मी असा कधी कधी विचार करते, अशोकराव भाजपत आले, पालकमंत्री साहेब बोलत होते, गिरीश महाजनमंत्री देवेंद्र सर उपमुख्यमंत्र्यांनी नाव दिलं त्यांचं, राजीनामा देतील आणि राज्यसभेवर जातील. कसं आहे, कुठल्याही पराभवाचे काय म्हणतात त्याला दूषण एका नेत्यावर देऊन चालत नाही. आणि लोकसभेसारख्या 16 लाख मताच्या मतदारसंघामध्ये अशोकरावांच्या मुळे आमचा पराभव झाला असं कुणीही म्हणत नाही असं मला स्वतःला वाटतं. माझं एक व्यक्तिगत मत आहे की अशोकराव भाजपात येऊन भाजपला कदाचित समाधान झालं असेल, पण अशोकराव भाजपात येऊन अशोकरावांचं स्वतःचं खूप नुकसान झालेलं आहे. एक राज्यसभा ही काही अशोकरावांची लायकी नाही आहे, ते त्यापेक्षा खूप मोठे होते. त्यामुळं भाजपात येऊन त्यांचं नुकसान झालं असं या मतावर मी ठाम आहे. अशोकरावांचंच नुकसान झालं, भाजपला बळ मिळालं, नक्कीच बळ मिळालं.